हॅलो मित्रांनो, मी दीपक बोगाडे आज तुम्हाला घेऊन चालणार आहे भंडारदऱ्याच्या अद्भुत दुनियेमध्ये। या जादुई दुनियेची सफर ऑलिम्पस या कॅमेरा कंपनीने आमच्यासाठी अरेंज केली होती। पुण्याहून आम्ही भंडारदऱ्याचा प्रवास बसमध्ये या सर्व मित्रांसोबत सुरू केला। भंडारदऱ्याला एका छानशा हॉटेलमध्ये आम्ही सर्व मुंबई व पुण्याहून आलेले मित्रमंडळी एकत्र भेटलो आणि एक छोटीशी ब्रीफिंग ऑलिम्पस कंपनीच्या एक्सपर्ट फोटोग्राफर्सनी आम्हाला दिली। चविष्ट असे कांदेभजे खाऊन आम्ही आर्थर लेकवरती सनसेटच्या फोटोग्राफीसाठी निघालो। मित्रांनो, हा आर्थर लेक म्हणजे चहूबाजूंनी डोंगरांच्या खोपणीमध्ये बसवलेला सुंदरसा नीलमणीच आणि याच्या कोपऱ्यांवर दिसणारा सूर्यास्त हा अगदीच अद्भुत आणि मनाचे पारणे फेडणारा होता। सूर्यास्तानंतर पसरलेल्या शेंद्री रंगाचे पाण्यासोबत झालेले रसायन डोळ्यांचे पारणे फेडणारे होते। अशा या मंतरलेल्या संध्याकाळची जादू लाईट पेंटिंगच्या प्रात्यक्षिकांनी द्विगुणितच केली। यामध्ये अश्वराज टूप्सचे पार्थ, ऑलिम्पसचे एक्सपर्ट श्री जोशी सर, लक्की सर, शशी सर, राजीव सर हे देखील मदत करत होते। तुम्ही देखील लाईट पेंटिंगच्या या अनोख्या कलेचा आस्वाद घ्या। लाईट पेंटिंगची प्रात्यक्षिकं झाल्यानंतर आमचा चमू जोशी सरांच्या नेतृत्वाखाली काजव्यांचा शोध घेण्यासाठी निघाला। रात्रीच्या एकट्या अंधारामध्ये कधी एकटे कधी झुंदीने थंडगार वाऱ्यामध्ये लुकलुकणारे काजवे आणि लख चकचकणारे तारे पाहून मन मोहते न मोहते त्याचवेळी सृष्टीचे अजून एक सुंदर रूप आपल्या समोर येते। याला मिल्की वे असे देखील म्हणतात। लकी सरांनी काढलेलं पहिलं चित्र तुम्ही बघितलंच, नंतरची दोन माझी आहेत आणि आता एक सुंदर व्हिडिओ जो जोशी सरांनी काढला तो देखील तुमच्या देखील प्रस्तुत करतोय। रमणीय अशा भंडारदऱ्याला निसर्गाने दिलेले हे सृष्टी सौंदर्य माझ्या डोळ्यांमध्ये, मनात आणि कॅमेऱ्यामध्ये भरता भरता रात्रभर माझी तारांबळ उडाली। सकाळी कॅम्पवर पोहोचलो, जोशी सरांनी ब्रीफ केले आणि आम्ही आपल्या आपल्या दिशेला कूच केलं। परतीच्या वाटेवरती बिजूभाऊच्या गाडीतून पार्थ, मी, संतोष आणि रॉय आम्ही मुंबईच्या दिशेने अग्रेसर झालो। भंडारदऱ्यातून घोटीच्या दिशेला जाताना रस्त्यामध्ये कळसूबाई, AMK आणि इतर डोंगरांचं जे मनोहरी दर्शन झालं ते अवर्णनीय होतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भंडारदऱ्याचा तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा। धन्यवाद।